विद्यार्थी मित्रांनो, वर्ग समीकरणे प्रकरण दुसरं, क्वाड्रेटिक इक्वेशन्स। यामध्ये वर्ग समीकरणाचे उपयोजन, ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन हा भाग आपण पाहतोय। त्यातला सराव संच 2.6 यावर आधारित आपण पाहतोय। त्यातला प्रश्न 5वा आहे। सुएसला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणापेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले। दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी आहे, तर त्याचे पहिल्या चाचणीतील गुण किती? सुयश स्कोर्ड 10 marks मोर इन द सेकंड युनिट टेस्ट दॅन दॅट इन द फर्स्ट युनिट टेस्ट। 5 times द मार्क इन द सेकंड युनिट टेस्ट इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ द मार्क्स इन द फर्स्ट युनिट टेस्ट। फाइंड इट्स स्कोर इन द फर्स्ट युनिट टेस्ट। आता या ठिकाणी आपण सुयशला पहिल्या चाचणीत मिळालेले गुण आपण एक समजूया। सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेले गुण एक्स मानू आणि दुसऱ्या चाचणीत मिळालेले गुण त्याचे आहेत ते पहिल्या चाचणीपेक्षा 10 गुण अधिक आहेत। म्हणजे दुसऱ्या चाचणीत मिळालेले गुण x+10 होतील, बरोबर। इथं नंतर म्हटलेलं आहे दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट, म्हणजे दुसऱ्या चाचणीतील त्याच्या गुणांची 5 पट म्हणजे किती होणार? दुसऱ्या चाचणीमध्ये 1+10 आहेत, 5 पट म्हणजे 5×1+10 होईल। आणि पहिल्या चाचणीतील गुणांचा वर्ग काय होईल? अगदी बरोबर आहे, 1 वर्ग। पहिल्या चाचणीतील गुणांचा वर्ग बरोबर 1 वर्ग। म्हणजे उदाहरणात म्हटलेलं आहे दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी आहे। म्हणजे प्रश्नावरून किंवा प्रश्नातील अटीनुसार आता आपल्याला समीकरण तयार करायचं आहे। दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही 5×1+10 हे कुणाबरोबर आहे? पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गाबरोबर आहे, 1 वर्ग, बरोबर आहे। वर्ग समीकरण आपण तयार करायचं 5 न, आतल्या प्रत्येक पदाला गुण्या, एक्सला गुण्या 5 न, किती आलं? 5x, ओके। अधिक 5×10=50 आणि 1 वर्ग पाठीमागे घ्यायचा, वजा 1 वर्ग बरोबर 0। वर्गाचं पद अगोदर घ्यायचं, परंतु वर्गाचं पद हे धन असावं, त्यामुळे सगळी चिन्ह बदलायची, पूर्ण चिन्ह, प्रत्येक पदाचं चिन्ह बदलायचं आणि या ठिकाणी वर्ग समीकरणाचं सामान्य रूप लिहायचं। -x² + x करून प्रथम मांडला, -5x + 5x झाले, -50 - 50 झाले बरोबर 0। त्यानंतर 50 चे अवयव, फरक 5 आला पाहिजे, 6×5=50। 10 मोठी संख्या आहे, मधल्या पदात चिन्ह मोठ्या संख्येला द्यायचं, म्हणजे 5x+10x + 5x म्हणजे -10x + 5x म्हणजे -5x, -50 = 0। 3 पदाची 4 पद झाली, पहिल्या दोघातून सामायिक एक्स निघतोय, आतमध्ये करायला कंसात, 1x² + x1 बाहेर आणि आत, x बाहेर काढला, x - 10, पुन्हा हाच कंस इथं राहतो, हा एक्स इथला आहे, त्याचा बाहेरचं पद आहे ते -5 = 0। 2 समान कंसाबद्दल ह्या तिसऱ्या आणि चौथ्या पदातनं सामायिक 5 काढलेला आहे, त्यामुळे आत 1 राहिला आणि 50 च्या अवयवातनं 5 बाहेर निघायला पाहिजे आहे 50, म्हणजे हाच कंस राहतो इथं। 2 सामायिक कंसाबद्दल 1 कंस आणि बाहेरचं 1+5 = 0। जेव्हा 2 संख्यांचा गुणाकार 0 असतो तेव्हा यातली 1 तरी 0 असते, बरोबर। म्हणून एकदा 1+10 = 0 दाखवायचं, म्हणून 1+10 पलीकडे जाऊन -10 किंवा 1+5 = 0, 5+5 1+5, परंतु गुण हे निगेटिव्ह नसतात, वजा नसतात, म्हणून परंतु 1+5 नाही, म्हणून या ठिकाणी 1=10। सुयशला पहिल्या चाचणीत 10 गुण मिळाले। सुयशला पहिल्या चाचणीत 10 गुण मिळाले, ओके, समजलं। लेट सुयश स्कोर्ड 1 marks इन द फर्स्ट युनिट टेस्ट, देन द सेकंड
एक्स प्लस 10 मार्क्स इन द सेकंड यूनिट टेस्ट, ओके, 5 टाइम्स मार्क्स इन द सेकंड यूनिट टेस्ट मीन्स 5 × x + 10. द स्क्वेयर ऑफ द मार्क्स इन द फर्स्ट यूनिट टेस्ट इक्वल टू एक्स स्क्वेयर. फ्रॉम गिवन कंडीशन वी गेट 5 × x + 10 इज इक्वल टू एक्स स्क्वेयर, 5 × x + 10, ओके, मल्टीप्लाई 5 × x 5x + 5 × 10 50. टेक फ्रॉम एक्स स्क्वेयर फ्रॉम RHS टू LHS माइनस एक्स स्क्वेयर इज इक्वल टू 0. मेक क्वाड्रेटिक इक्वेशन इन स्टैंडर्ड फॉर्म, एक्स स्क्वेयर माइनस 5x - 50 इज इक्वल टू 0. चेंजिंग ऑल साइंस ऑफ टर्म वी गेट x² - x² + x² +5x - 5x + 50 - 50 इज इक्वल टू 0. फैक्टर्स ऑफ 50 आर 10 × 5, प्रोडक्ट 50 एंड डिफरेंस 5 माइनस 10. सो साइन विथ साइन माइनस 10 एंड प्लस 5 आर द फैक्टर्स ऑफ माइनस 50. वी गेट -5 + 5, वी गेट -5. इंस्टेड ऑफ -5x - 10x + 5x, हियर 3 टर्म्स, हियर 4 टर्म्स, x² - 10x + 5x - 50 इज इक्वल टू 0. टेकिंग कॉमन फर्स्ट टू टर्म्स x (x - 10), हियर कॉमन 5 (x - 10) इज इक्वल टू 0. टू सेम ब्रैकेट्स x - 10 x - 10, टेक वन ब्रैकेट कॉमन x - 10. टर्म्स आउट ऑफ द ब्रैकेट आर x + 5, टेक सेकंड ब्रैकेट x + 5. टू ब्रैकेट्स आर हियर x - 10 and x + 5 इज इक्वल टू 0. टू नंबर्स द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज 0, वन मस्ट बी 0. देयरफॉर टेक एट फर्स्ट x - 10 इज इक्वल टू 0, x = 10, और x + 5 इज इक्वल टू 0, x = -5. बट मार्क्स कैनॉट बी निगेटिव, देयरफॉर x इज इक्वल टू -5 अनएक्सेप्टेबल, देयरफॉर x इज इक्वल टू 10. सो यस, स्कोर्ड 10 मार्क्स इन द फर्स्ट यूनिट टेस्ट, ओके. अशा पद्धतीनं या व्हिडिओला जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रांना पाठवून सहकार्य करा. धन्यवाद.